उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मुळशी तालुक्याचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे मित्र मुरलीधर अण्णा मोळ यांची पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल समस्त मुळशीकरांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा नागरी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. आधीच्या संयोजकांनी ज्यांची ज्यांच्या नावांचा उल्लेख केला ते व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनी, मी मनपूर्वक अण्णांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ताईंनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की मुरलीधरांना मुळशीकरांना पावावं. ताई, मुरलीधर छोट्या प्रमाणात का होईना मागच्या आठवड्यामध्ये मुळशीकरांना पावला त्याचं मी या ठिकाणी उदाहरण सांगेल. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या रिहखोऱ्यातील 4-5 मंडळी अण्णांकडे गेली आणि रिहखोऱ्यातल्या रस्त्याची दुरावस्था झाली होती पावसामुळे, आणि त्या ठिकाणी रिहखोऱ्याची बस बंद पडली होती. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून पाठपुरावा चालू होता, परंतु तिथले अधिकारी काही दाद देत नव्हते. रस्ता मोठा करा, चांगला करा म्हणून त्यांनी सारखं सांगत होते, परंतु पावसाअभावी रस्ता पण होत नव्हता. अनेक माणसं त्या ठिकाणी जाऊन येत होती, परंतु काही फायदा होत नव्हता. अण्णा महापौर झाले, गणपतराव तिकोणे आणि त्यांच्या सर्व सहकारी गेले. अण्णांनी त्यांच्यासमोरच अधिकाऱ्यांना फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी त्या रिहखोऱ्याची बस चालू झाली. हा मुरलीधर पहिल्यांदा मुळशीकरांना पावला. अण्णा, अनेक प्रश्न खरं तर मुळशीकरांचे आहेत. मुळशी पॅटर्नमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याचं नाव गेलं, परंतु 15-20 वर्षापूर्वीचा की किंबहुना 90 ते 2000 ह्या दशकाचा काळ जर पाहिला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कॉलेज जीवनातला जर काळ पाहिला, तर आमच्यासारखा कार्यकर्ता पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर पवडावरून आला असं त्याला हिणवायचे, परंतु आज पवडावरून गेलेला माणूस या पुणे शहराचा महापौर झाला ही सुद्धा मुळशीकरांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. मुळशी पॅटर्न कुठल्या विषयावर निघला याचं काही घेणं देणं नाही, परंतु आज आपण केंद्रात आणि राज्यात जर राजकीय परिस्थिती जर पाहिली तर इथं व्यासपीठावर बसलेले 3 पक्ष एकीकडं आणि आपण ज्या पक्षाच्या वतीने महापौर झालात तो पक्ष एकीकडं, अशी राज्यात परिस्थिती असताना आपला मुळशीकर पुत्र पुणे शहराचा महापौर झाला आहे, म्हणून आपल्या सत्कारासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. हा खरा मुळशी पॅटर्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुणे शहराच्या जवळपास अण्णा म्हाळुंगा असेल, सुस्त असेल, बावधन असेल आणि भुगाव असेल, ही गावं पुणे शहराच्या जवळ आहेत. भविष्य काळामध्ये ही गावं पुणे शहराला नगरपालिकेला जोडली जातील हा पुढचा प्रश्न असेल, परंतु आज सुस असेल, बावधन असेल, म्हाळुंगा असेल किंवा भुगाव असेल, या गावाला पाणीपुरवठा पुणे महानगरपालिकेच्या वतीने होतो आहे. मी सुस गावाचं उदाहरण सांगेन. मुद्दाम या ठिकाणी सुल्लेशेठ चांदेरे आहेत. त्या गावचं मतदान मला वाटतं 3200-3300 आसपास आहे, आणि असं वाटतं की लोकसंख्या त्या ठिकाणी 5-5500 आसपास असेल, परंतु ग्रामपंचायतच्या दाखल्यानुसार मतदान जरी कमी असलं तरी त्या ठिकाणी जवळजवळ 52,000-55,000 लोकसंख्या त्या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी पाणी जाते फक्त 60,000 लिटर आणि तिथली गरज आहे जवळजवळ 25 लाख लिटर. आज सुसगावामध्ये असणारे 30-40 टँकरच्या 10-10 जरी ट्रिपा पकडल्या तरी जवळजवळ 15-20 लाख लिटर पाणी तिथं टँकरने पुरवलं जाते. मग तिथं सुसगाव हे आता अंडर कन्स्ट्रक्शन असणारं गाव आहे. बावधनसुद्धा तीच परिस्थिती आहे, म्हाळुंगासुद्धा तीच परिस्थिती किंवा भुगाची तीच परिस्थिती आहे. कन्स्ट्रक्शनचं पाणी जरी सोडलं तरी पिण्याच्या पाण्याची समस्या भविष्य काळामध्ये या 4-5 गावांना असणार आहे. अण्णा, आपण महापौर झाला आहे, नाना मगाशी बोलता म्हणले की आपण मुळशीकरांना पाणी पाजावं. अण्णा, एवढं पुण्याचं काम तुम्ही भविष्यामध्ये करा, मुळशीकर जनता तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच त्या ठिकाणी विसरणार नाही. शेवटी हा बोलायला या ठिकाणी मर्यादा आहेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. मुळशीची तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं, निवेदक आले मला म्हटले सुनील शेट्टी आधी बोलणार का नंतर बोलणार, म्हटलं बाबा ती मोठी माणसं आहेत मी नंतर बोलतो. नाही, दाजीचा मान जरी असला तरी ते वयाने आणि राजकीय अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे ते बोलणार आहेत. अनेक मंडळी बोलण्यासारखी या ठिकाणी. अण्णा, तुम्हाला अनेक लोक भेटायला आले असतील, अनेक सत्कार झाले असतील, परंतु तुमच्या घरच्या माणसांनी केलेला हा सत्कार तुमच्या काय स्मरणात राहील. आणि नुसता घरच्या माणसांनी घरात नाही केला तर तुमच्या सासूरवाडीमध्ये केला, त्याच्यामुळं हा सत्कार तुमच्या काय स्मरणामध्ये राहील असं या ठिकाणी मला वाटतं.
आता इथं राजकीय परिस्थिती वेगळी आहे, परंतु कायम मोठा आणि भुगाव असं म्हटलं की जुन्या पहलवान मंडळींना काय आहे ते माहिती आहे, परंतु तुम्ही आता भुगाव आणि मोठ्याची सोयरीक जमवलेली आहे, त्यामुळं काही प्रमाणात का होईना ती कटुता कमी करण्याचं काम या निमित्ताने झाले. निवेदकसुद्धा ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रस्तावित केलं ते भुगावचे सुपुत्र आहे आणि शिवरामवाले चंदूबाईवाले आम्हाला जास्त काही कळत नाही, परंतु इथं तुमच्या सोयरिकेनं आणि हा सासरोळीतला सत्कार कायम तुमच्या स्मरणात राहील. मुळी मनापासून संयोजकांना धन्यवाद देतो, इतका गोड आणि चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन केला, मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि इथं सर्वपक्षीय कार्यक्रम आहे आणि निमंत्रित केले म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या राजकीय कार्यकर्त्याला भरभरून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.